तुमच्या मनाची स्थिती जी काही राहिली असेल, तुमच्या बालपणापासून आजपर्यंत, ती आयुष्यभर तुमच्या मनाची स्थिती असण्याची गरज नाही. तुम्हाला आवडणारं काहीतरी शोधा. तुम्हाला तीव्रता विकसित करण्याची गरज आहे. लक्ष स्वाभाविकपणे वाढेल. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या मनाची चौकट बदलणं. पहा, जेव्हा भौतिक शरीराचा प्रश्न येतो आणि मनाचा सुद्धा, कोणतीही दोन माणसं समान क्षमता घेऊन आलेले नाहीत, नाही का? शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या एक माणूस जे करू शकतो दुसरा माणूस करू शकत नाही, हे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे खरं आहे. त्यामुळे अशी नावं ठेवून घेण्यापेक्षा की मला अटेन्शन डेफिशियन्सी आहे, मला ADD, ABC, XYZ, सो मेनी थिंग्स, तर मुख्य म्हणजे की तुम्ही कोण आहात ते समृद्ध कसं करायचं, नाही का? तुमच्याकडे एकाग्रतेची कमी आहे, पण मला वेगळीच समस्या होती. मी खूपच जास्त लक्ष द्यायचो. जर मी याकडे लक्ष दिलं तर मी माझं लक्ष याकडे वळवू शकत नव्हतो. मी तासन तास याकडेच बघत बसायचो. ती सुद्धा लोकांना समस्या वाटली. लोकांना वाटलं की ही एक समस्या आहे, तो नेहमी एकच गोष्ट पाहत बसतो. मला ही परिस्थिती खूप चांगली आठवते. ते खूपच विचित्र होते. बरं का, माझे वडील शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट होते आयुष्यभर, पण दुर्दैवाने त्यांना माझ्यासारखा मुलगा झाला. ज्याला शिक्षणाची काहीच चिंता नाही आहे कोणत्याही प्रकारच्या. तर त्यांना वाटायचं की ते खूप कडक शिस्तीचे आहेत. आणि संध्याकाळी 7 ते 9 दररोज संध्याकाळी आम्ही सर्वांनी, 4 भावंडांनी आम्हा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. पाठ्यपुस्तक, मी कुठलंही पाठ्यपुस्तक उचलायचो, कारण मला ते काय आहे यांनी काही फरक पडत नव्हता. आणि मी काहीतरी उघडायचो, कुठलं पान आहे त्याचं मला काही नव्हतं. मी कुठलंही पान उघडायचो आणि मी कुठेतरी एक लहान ठिपका शोधायचो पानावर, एक लहान ठिपका कागदावरचा, काहीतरी डाग. मी फक्त ते पाहायचो, बस एवढंच. ते माझं लक्ष अशा प्रकारे वेधून घ्यायचं. मी तिथे बसायचो 2 तास फक्त त्या ठिपक्याकडे पाहत. मी एकही शब्द वाचत नसायचो, पण मी कधीही वर बघून इकडे तिकडे पाहिलं नाही, कारण त्यांनी माझं लक्ष खरंच वेधलं होतं. 2 तास मी फक्त तो ठिपका पाहत असायचो, कारण बारक्याच्या ठिपक्यात इतकं काही असतं. बरं का, संपूर्ण जग असतं एका ठिपक्यामध्ये. लोकांनी आपलं आयुष्य घालवलंय एका सूक्ष्म रेणू किंवा अणूकडे पाहत, नाही का? ठिपका अणूपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे लोकांना वाटलं मी वेडा होतोय, कारण मी खूप जास्त लक्ष द्यायचो. म्हणून स्वतःला हे आणि ते लेबल लावू नका. तुमच्यात लक्ष देण्याची क्षमता नाहीये हे कोण ठरवतं? असं काही मानक आहे का की तुम्ही किती लक्ष दिलं पाहिजे किंवा किती लक्ष तुम्हाला मिळालं पाहिजे? असं मानक कुठेही नाहीये, नाही का? तुम्हीच ते ठरवत आहात. अडचण अशी आहे की लहानपणापासूनच मुलांना हे लेबल लावलं जातं आणि हे लेबल त्यांनी आयुष्यभर घेऊन फिरायचं असतं. 5व्या वर्षी तुमचं लक्ष कोणत्या स्तरावर होतं? 6व्या वर्षी कोणत्या स्तरावर आहे? 7व्या, 8व्या, 15व्या किंवा 20व्या वर्षी कोणत्या स्तरावर असू शकतं? ते पूर्णपणे भिन्न असू शकतं, नाही का?
शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्हाला काहीच कळलं नाही, कदाचित नंतर तुम्ही चांगली कामगिरी केली असेल, किंवा पहिल्याच दिवशी तुम्हाला सर्व काही समजलं असं वाटलं असेल आणि वर्षाच्या शेवटी तुम्ही काहीच केलं नाही, हो की नाही? तुम्ही तरुण आहात, जवळपास मुली आहेत? तुमच्या परिसरात मुली आहेत का, मी विचारलं. No, engineers generally tend to have neighborhoods which do not have a lot of girls, so... त्या दूर जात असाव्यात काही कारणांनी. हे कुठून आलं मेकॅनिकल इंजिनियर? डोक्यात मेकॅनिकल. तर तुम्ही एका विशिष्ट वयात आहात, आता तुम्ही कोणाकडे तरी आकर्षित होता, तुम्हाला त्यासाठी एकाग्रतेची गरज नाही, नाही का? हॅलो, तुम्हाला एकाग्रतेची गरज नाही, त्या असंही मनाचा ताबा घेतील. तर हे केवळ आवडीच्या पातळीबद्दल आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत खोलवर रस असेल तर लक्ष देता येईल. का देता येणार नाही? तुम्हाला अजूनही कशातही रस वाटला नाही आहे? मला माहिती नाही लंडनमध्ये तुम्ही कोणता मेकॅनिकल हाताळताय. मी ऐकलंय की ते घड्याळ काम करत नाहीये. तर जर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे खोलवर आकर्षित झालात तर तुमच्याकडून लक्ष का दिलं जाणार नाही? लक्ष दिलं जाईल. माझ्याकडे लक्ष देण्याची क्षमता इतर कोणाइतकी असेल का? कदाचित नाही. माझं कधीच लक्ष नसायचं वर्गात काय चाललंय त्याकडे, कारण मला ते रोचक वाटलं नाही. पण माझं लक्ष सगळ्या प्रकारच्या गोष्टींकडे होतं. याचा अर्थ माझ्यात लक्ष देण्याची क्षमता कमी आहे का? नाही. ते फळ्यावर काय लिहित आहेत यात मला काही रस नाही आहे. एवढंच. तर आत्ता सध्या दुर्दैवानी सर्व मुली दुसरीकडे गेल्या आहेत, त्यामुळे तुमची लक्ष द्यायची क्षमता कमी झाली आहे. तुम्हाला ज्याची आवड आहे असं काहीतरी शोधा, लक्ष देता येईल. का देता येणार नाही? मी बोललो तेच असलं पाहिजे असं नाही, अगदी काहीही. मी मुलीचं उदाहरण घेतोय कारण त्यासाठी रासायनिक मदत आहे. हो ना? तुमचं लक्ष वेधण्यासाठी तुमच्यातली रसायनं काम करतायत. इतर गोष्टींबाबतीत अधिक प्रयत्न करावे लागतात लक्ष देण्यासाठी. तुम्हाला कुठली उत्कट आवड निर्माण केली पाहिजे की एखादी गोष्ट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी, जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं, जर हे तुमच्यात आलं तर साहजिकच लक्ष देता येईल. मला माहिती आहे की इतर लोक इतर गोष्ट सांगतील, पण मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या मनाची स्थिती कशीही राहिली असू दे, तुमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत, तीच तुमच्या मनाची स्थिती आयुष्यभर राहण्याची गरज नाही. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या मनाची चौकट बदलणं, नाही का? आपल्या शरीराची रचना बदलणं खूप कठीण आहे. आपल्या मनाची चौकट बदलणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे, कारण ती सर्वात लवचिक गोष्ट आहे. पण ती तुम्ही दगडासारखी घट्ट बनवून ठेवली आहे. तुम्हाला तुमचं डोकं कशासाठी वापरायचं आहे? नुसतं आपटण्यासाठी? तुम्ही हे शक्य तितकं लवचिक ठेवलं पाहिजे, नाही का? हॅलो, तुम्ही हे दगडासारखं घट्ट बनवलंय, काय हेतू आहे? म्हणूनच मला वाटतं इतके जास्त खूप फुटबॉल चाहते आहेत.
नुसतं एवढंच तुम्हाला आवडतं ते सुद्धा चांगलं असतं जेव्हा कोणाला ते चांगलं जमतं, पण डोक्याचा वापर इतर अनेक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो आणि तुम्ही इतर अनेक गोष्टी करू शकता, केवळ तुम्ही ते पूर्णपणे तरल आणि लवचिक ठेवलं तर, नाहीतर दगड फक्त काही गोष्टींसाठीच उपयुक्त असतो। त्यामुळे काही फरक पडत नाही की त्यांनी तुमच्यावर कोणती लेबलं लावली आहेत। तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या मनाची रचना बदलू शकता।